जेव्हा मानवाचा जन्म एक दैवी चमत्कार वाटायचा आणि तो दैवी चमत्कार घडवून आणणारी ती स्त्री होती, म्हणून ह्या स्त्री देवताचं प्राधान्य तुम्हाला देवराईमध्ये आढळून येतं. ढगाळ वातावरण आहे, पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे, छान पाऊस पडतोय. जमिनीत सगळ्या ठिकाणी पाणी आहे आणि अशा ठिकाणी आमचा सगळ्यांचा आवडीचा छंद असतो की भाताची लावणी सुरू झालेली असते. तिथे 1.5 फूट चिखल असतो, ती लावणी खूप कठीण असते. एका रेषेत भाताची रोपं लावणं हे खूप अवघड असतं. या चिखलात आपल्याला उभं राहून ते भाताचं रोप लावायचं आहे, त्यामुळे तिथे त्यावेळी कुठलंही फुटवेअर किंवा काहीही वापरता येत नाही. भारतात सर्पदंशाच्या सगळ्यात जास्त घटना ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला होतात आणि त्यामुळे एरवी पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगलात हिंडणं हा एक कॉशस राहण्याचा पिरियड असतो. आणि अशा वेळी हे लोक कुठलंही प्रोटेक्टिव्ह फुटवेअर किंवा काहीही न घालता रोपं लावत असतात. आम्हाला एक दरवेळेचा स्टँडर्ड प्रश्न आहे, तुम्हाला भीती नाही का वाटत? त्या भीतीचं उत्तर त्यांचं फार गमतीशीर येतं की देवी आमची काळजी घेते. आम्ही ही भाताची लावणी सुरू करण्यापूर्वी कौल घेतलेला होता देवराईत आणि देवीनी आम्हाला कौल दिलेला आहे आणि आमची भाताची लागवड आम्ही करतो आहे आणि लावणी पूर्ण झाली की आम्ही एक कोंबडं कापायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलाही विचार करायची गरज नाही. कुठलंही संकट आलं तरी त्याची जबाबदारी आता देवी घेणार आहे आणि ह्या श्रद्धेमुळे त्यांच्या आयुष्यात एक समाधान आहे आणि त्याचं कारण त्यांची त्या देवीवरची श्रद्धा. आणि देवीवरची श्रद्धा असायचं कारण म्हणजे देवराई. देवराई सगळ्या गावं मिळून आहे आणि लोक सगळी येतात इथं. झाडं तोडत नाही कोण, काय करत नाही, सगळा बंदोबस्त ठेवलेला असतो. म्हणजे परंपरी आहे राखलेली, जवळजवळ 6-7 पिढ्यापासून तसं ठेवलेली आहे ती, की कुणी काय तोडायचं नाही त्याच्यातले, काय नाही काय नाही. जवळजवळ 22 एकरचं रान आहे ते. जुगाई देवी माताचं मंदिर, जुगाई, वाघजाई, वरदानी आणि शिरकाई त्या देवराईमध्ये.
आणि नवरात्रामध्ये 9 दिवस तिथं देवीची प्रतिष्ठापना करून म्हणजे तिला कपडे वगैरे घालून दागदागिने घालून 9 दिवस विजयादशमीच्या दिवशी आम्ही तिथून घरी येतो आणि तो दिवा जो लावलेला असतो तो 9 दिवस दिवा तो बंद करायचा नाही. चार ते 5,000 पूर्व वर्षापूर्वीचे जे धर्म आहेत त्या धर्मात निसर्ग सुप्रीम मानला गेला आहे. नंतर जे आलेले धर्म आहेत 2,500 ते 3,000 वर्षापूर्वीपासून त्या धर्मांमध्ये मानवाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि निसर्ग हा दुय्यम स्थानी मानलेला आहे. देवराई ही एक सुंदर संकल्पना आहे आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचा निसर्ग सांभाळण्यासाठी त्या त्या स्थानिक लोकांनी केलेल्या वेगवेगळ्या योजना ह्याला मी देवराई म्हणणं पसंत करेन. आणि या सगळ्या देवता ह्या फार कडक देवता आहेत, म्हणजे ह्यांचं काहीही झालं की तुम्हाला साधे उपाय नाहीच आहे, तुमचा हात गळून पडेल, घरातल्या कोणाला तरी आजारपण येईल, म्हणजे अशा प्रकारचे काही ना काहीतरी त्याच्याशी निगडीत व्यवस्था आहेत की जेणेकरून समाज हे पाळत राहील. म्हणजे कसं आहे काय सर की आमच्या जन्यदेवीचं ते शेतीवाडी कोण करत नाही, त्याच्याकरता आहे ना दाट जंगल वाढतं. आम्ही सुद्धा त्या जंगलात जायला आणि यायला घाबरतो, भीती वाटते मला, तरी पण मी तशी पण येतेच. तिने सांगितलं जेवढं माझा हिरे आहे तेवढं तोडायचं नाही, ते जंगलच राहून. आणि तुम्हाला सांगू का, उन्हाळे दिवस जरी असलं ना मी महिन्याचं, तरी त्याच्यामध्ये आतमध्ये बसलं ना अजिबात ऊन नाही, तहान नाही, काही नाही लागत, एकदम शांत असतो. जेव्हा मानवाला निसर्गात घडणाऱ्या गोष्टीचं आकलन होत नव्हतं आणि त्या आकलनाला त्यामुळे दैवी चमत्कार असं जे स्वरूप दिलं गेलेलं होतं आणि त्यामुळे तो निसर्गाला भीत होता, म्हणून आम्ही त्या देवीला लय जपतो की आमची देवी श्रद्धा लय आमची देवी, आमचं काही म्हणजे काही आलेलं विघ्न दूर कर दिली, बस एवढंच आम्हाला पाहिजे, दुसरं बाकी काही नाही. तो येणारं काही जर संकट असेल मोठं तर ते रात्री येऊन गावामध्ये माझ्या सांगात येऊन आरोळी देत असते, जागे व्हा, मोठं आपल्यावर संकट काहीतरी येणार आहे, तर थोडक्यामध्ये लोक जमून त्याने मग ते तेवढ्यात तेवढं पण निवारण त्या पांढरीमध्ये देवी करते. देवराई ही संकल्पना भीतीवर आधारित आहे, देवराई ही संकल्पना श्रद्धेवर आधारित आहे आणि ही श्रद्धा आणि भीती ही आमच्या फॉरेस्ट सिव्हिलायझेशनमध्ये आमच्या 4,000-5,000 वर्षापूर्वीच्या धर्मात जी इनग्रेंड आहे त्या संस्कृतीमध्ये जी अजूनही इनग्रेंड आहे. जसं मी म्हणलं की नो सिस्टम कॅन बी मोर डेमोक्रॅटिक दॅन दिस,
की जी लोकांमधनं उदयाला आलेली आहे. आता आपण बघू की नवीन ज्या पॉलिसीज सगळ्या येत आहेत त्याच्यामध्ये मल्टीपर्पज युटिलायझेशन ऑफ लँड ही एक संकल्पना नवीन पुढं यायला लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो की नाही स्थानिक जनतेचं पार्टिसिपेशन वाढायला पाहिजे. म्हणजे कायदा हळूहळू परत ह्याच संकल्पनांकडे जाऊ बघतो आहे की ज्या संकल्पना वास्तवात समाजामध्ये होत्या. म्हणजे देवराई कशामुळे तयार होते, देवराईला तुम्ही जर का मुख्य काय पाहिजे विचाराल तर देवराई, प्रत्येक देवराईला एक श्रद्धास्थान आहे. श्रद्धास्थान नसेल तर ती देवराई असू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्या प्रत्येक देवराईला सोशल फेन्सिंग आहे. हां, हे जे पूर्वीची झाडं आहेत ना ह्याला कोण हात लावत नाही, कारण की ते देवाची आनच आहे तशी, की ह्यातलं झाड तोडायचं नाही काय नाही. ते आता पडल्यात ना हे सुद्धा हात लावत नाही. आपण बाहेरून आणतात लोक घरी वापरायसाठी तुरीला, पण हिथं नाही, हिथलं नाही काम काढणार. पूर्वीपासून सांगितलेलं आहे की देव तुला काहीतरी करेल शिक्षा, त्याच्यामुळं मग लोक घाबरून पण करत नाहीत. फार जुनी जुनी झाडं आहेत याच्यात, बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. एक आला होता पुण्यात, त्याला 140 वनस्पती सापडले होते. हे सगळे स्थानिक समुदायांनी स्वतः ठरवलेले नियम आहेत आणि ते सगळे कसोशीनं पाळतात. आता हे झाड बघू शकता तुम्ही, हे जवळपास 300-350 वर्षापूर्वीचं वाटते बघून तरी. हे पण एक काहीतरी देवाचं महात्मा असावं म्हणून हे राहिले, नाहीतर झाडं तोडायची प्रथा म्हणून हे पण तुटलं असतं त्याच्यात. पण ते काय असं नाही, देवाचं म्हणून काहीतरी असू शकतं त्याच्यात, नाही का? देवरायांचं जर का आत्ता आपण साधं गुगल अर्थवरनं जर का बघितलं तर असं दिसतं की अगदी तो पाचूसारखा हिरवा कंच असा अगदी दाट हिरवा असा प्रदेश असतो. तर प्रत्येक देवराईमधली जी विविधता आहे ती कुठे आहे, म्हणजे लोकेशन वाईज बदलते आणि ते का बदलते, कारण का प्रत्येक ठिकाणचं पाऊसमान वेगळं आहे. म्हणजे बारपे, घिसर आणि माणगाव ह्या तिन्ही देवराया ज्या आहेत त्या काही अंशी वेगवेगळ्या पाऊसमानाच्या प्रदेशात आहेत. म्हणजे आपल्याकडे जर का वेस्टर्न घाट्स बघितले तर ह्या सगळ्या कुठल्या ना कुठल्या धरणाच्या कॅचमेंटमध्ये आहेत. त्यामुळे जसे तुम्ही पाऊसमानाप्रमाणे विविधता साधारणतः बदलते. विविधता बदलत असल्याने, मातीतला ओलावा बदलत असल्याने जिथे तुम्हाला म्हणून माणगावमध्ये मग जळवा दिसतात. काही ज्या अगदी म्हणजे अगदी अपुष्प वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये शेवाळ असतं, म्हणजे अल्गीसारख्या काही जाती असतात वनस्पतींच्या की ज्या अपुष्प आहेत, त्याच्याबरोबरीने ब्रायोफाइट्स म्हणजे झाडांवर असे मॉसचे लेयर आपल्याला दिसतात, तर त्याच्यातही भरपूर प्रकार आहेत. तर ते सगळे प्रकार त्या स्पेशल मायक्रोक्लायमेटमुळे आपल्याला कुठल्याही एका देवराईमध्ये दिसू शकतं. त्याच्यावर आपल्याकडे खूप कमी रिसर्च झाला आहे, पण डायव्हर्सिटी त्याच्यामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. आणि मुख्य जिथे ओलावा जास्त असतो, खूप जास्त भरलेली असतात ओलावाने ही जंगलं, तिथे ही डायव्हर्सिटी जास्त दिसते. मोठे महावेल आहेत की जे स्पेशल आहेत, म्हणजे एंटाडा आहे, वाटोळी आहे, असे काही वेल आहेत. बरोबरीने रानजायफळ, गुळूम, फणसाडा ही काही झाडं आहेत की जी परत एकदा तुम्हाला देवरायाच्या बाहेर दिसत नाही, ती त्या देवरायांमध्येच दिसतात. की इतकी अप्रतिम इथे जैवविविधता आहे, अत्यंत स्पेशलिस्ट अशा ह्या जाती आहेत. स्पेशलिस्ट इकॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजे काय, की ज्या इतरत्र उघड्या बोडक्या झालेल्या प्रदेशात दिसत नाही. तर मूळचं कुठे राहिलं आहे, तर फक्त देवरायांसारख्या काही ठिकाणीच ते राहिलं आहे. म्हणूनच आपण त्याला बायोडायव्हर्सिटीची म्युझियम जसं म्हणतो.
देवराई खरं म्हणजे कुठल्याच प्रकारच्या कायद्याच्या ब्रॅकेटमध्ये आजपर्यंत बसवलीच गेलेली नाही आहे. कारण देवराई ही संकल्पना समाजानं निर्माण केलेली आहे, समाजानं आजपर्यंत सांभाळलेली आहे आणि समाजाच्या एकत्रित निर्णयातनं त्याचा वापर झालेला आहे. सो सर्वसाधारण तुम्ही देवरायांमध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल की देवरायांमधनं कुठलीही वस्तू घेणं हे निषिद्ध आहे. ती तेव्हाच घेऊ शकता की ज्यावेळेला देवाचं काहीतरी कार्य आहे. कायदा आपल्याला व्यक्तिगत अधिकार, व्यक्तिगत कर्तव्य याचा परिचय देतो. पण देवरायांची सगळं व्यवस्थापन जर आपण बघितलं तर आपल्याला सामाजिक भान हे या देवराया देत राहतात. म्हणजे देवरायांसाठी प्रत्येक व्यक्ती, अख्खं गाव हे काही ना काहीतरी करत असतं. देवराई ही संकल्पना खूप जुनी संकल्पना आहे आणि कायद्यानं त्याचं रेकग्निशन करणे आणि मग आता त्यांनी कायद्याच्या प्रमाणे त्यांची मॅनेजमेंट करणे ही फार अलीकडची संकल्पना आहे. सो कधीकधी मला कायद्यातला अभ्यासक म्हणून असं वाटतं की वास्तवात कायद्यानं यांची नोंद घ्यायला पाहिजे की कशाप्रकारे ही मॅनेजमेंट त्यांनी केली, सगळा गाव त्याच्यासाठी कसा काय उभा राहू शकतो, एकमतानं एक विचारांनी तो सगळा भाग ते कसा काय मेंटेन करतात आणि ह्याचे पडसाद कायद्यात कसे आणता येतील. आपण सगळे असं म्हणतो की आपण रिव्हर्स सिव्हिलायझेशन आहे किंवा आपण इंडूसलाही रिव्हर्स सिव्हिलायझेशन म्हणेल, पण आमचं ओरिजिनल सिव्हिलायझेशन हे फॉरेस्ट सिव्हिलायझेशन आहे. आमचा भारतवर्ष हा जंगलांनी भरलेला होता. कोणी एके काळी आपल्या पूर्वजांना असं वाटलं की ह्या आपल्या संस्कृतीचे अवशेष किंवा संस्कृतीचा ठेवा कुठेतरी जपला जायला पाहिजे आणि ह्या अरण्याचे भाग अबाधित राहिले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला पुढे कधी काही अडचण आली, काही इमर्जन्सी आली तर आपण याचा आसरा घेऊ शकू. आणि त्या दृष्टिकोनातून हे परंपरा देवराई ही निर्माण कशी झाली तर ही परंपरा देवराई निर्माण व्हायचं कारण ही त्या अरण्य संस्कृतीतल्या माणसाची अरण्यावर असलेली श्रद्धा.